महाशिवरात्री निमित्त औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या रथोत्सव मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या रथाची शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली आहे. श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त यंदा 11 मार्च रोजी रात्री 10 वाजता रथोत्सव आयोजित करण्यात आलाय. नागनाथ संस्थानच्या वतीने नागनाथ मंदिराला रथोत्सवाच्या 5 प्रदक्षिणा घालण्यात येतात. या रथोत्सव मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या श्रींच्या रथाची प्रत्यक्ष पाहणी करत आणि तांत्रिक तपासणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य बीपी देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राध्यापक अजय केदार, प्राध्यापक जीवन वानखेडे यांनी रथाची पाहणी करत तांत्रिक तपासणी केली. तर रथोत्सवात रथ मिरवण्यासाठी योग्य आहे का याबाबतचा अहवाल नागनाथ देवस्थानला दिला. यावेळी नागनाथ देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, रामदास शेगुकर, नागेश माने, बबन सोनुने, भगवान शिंदे, गणेश उदगिरे, देवा देशमुख, रामप्रसाद उदगिरे, संजय मोरे उपस्थित होते. प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, न्यूज टुडे 24, औंढा नागनाथ, हिंगोली.